सूर्य प्रकाश नगर को तो थोड़ा सूर्य प्रकाश आणि दमट वातावरण का जरा ऊन पड़ल है दमट वातावरण ज्यामुळे पुढच्या एक आठवड्यामध्ये आता याच्यानंतरचा जो आठवडा येईल हे बाई याच्यानंतरचा जो आठवडा येईल याच्यामध्ये सकिंग पेस्ट जो आहे की ज्याला आपण रस शोषक किडी म्हणतो पाहिजे तर हे तुळतुळाने जे दिसतं आहे हे थोडं खरडलेलं दिसतं आहे खालून जर पाहिलं तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संजय चौधरी बायोफूड कॉर्पोरेशन जळगाव सुसन सीड्स आणि कनेक्ट नर्सरी आपण आज एक साधारणतः एक पाच सहा दिवसापासून आपण फील्ड व्हिजिट करतो आहोत. आज आपण बऱ्याच कापसांच्या शेतावर फील्ड व्हिजिट केली. मागच्या आठवड्यामध्ये आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक सूचना केली होती मी की बाबा यावर्षी पांढरी माशी आणि तुळतुळे यांचं आक्रमण लवकर होईल. आज तुम्हाला एक दृश्य स्वरूपातला एक व्हिडिओ आपण फील्डवरचा व्हिडिओ टाकणारच आहोत. तर ह्या स्थितीमध्ये जे आता वातावरण आहे साधारणतः तीन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी थांबलं किंवा सूर्यप्रकाश आहे. तर रस शोषक किडी ज्या आहेत यांची एक पिढी निर्माण होण्यासाठी 15-17 दिवस लागतात. आता अशी स्थिती आहे की आर्द्रतायुक्त वातावरण ऊन परत सावली परत थोड्याप्रमाणे स्थानिक लोकलमध्ये थोडं पाणी हे जे वातावरण आहे हे रस शोषक किडींना पोषक वातावरण आहे. यामुळे मागच्या आठवड्यापेक्षा ह्या आठवड्यामध्ये मावा तुळतुळे फुलकिडे आणि पांढरी माशी या चारींचा मोठ्या प्रमाणावर कापूस पिकावर त्याचं आक्रमण होईल किंवा ते चालवेल असं आजच्या स्थितीमध्ये जी पिकं पाहिलीत सर्वसाधारणपणे एक 3 वाजेपर्यंत साधारणतः 40 एकर आपण क्षेत्र 40-50 एकर 1-10 एकर 5 एकर 7 एकर असं 50-60 एकर क्षेत्र आपण पाहिलं. 1-4-5 गावं मिळून आपण फिरलो तर जवळजवळ 50% क्षेत्रावर ह्या स्थितीमध्ये पांढरी माशी आणि तुळतुळा आहे. त्याचे परिणाम किंवा दृश्य स्वरूपातलं पानवाकडं होणं कोकड्यासारखं दिसणं हे प्रमाण काही प्रमाणामध्ये पिकावर दिसत आहे. तर आता ह्या स्थितीमध्ये जर आपण पहिल्या स्थितीमध्ये जर योग्य प्रकारे योग्य औषधाची निवड करून जर आपण मावा तुळतुळे फुलकडे पांढरी माशी याचं नियंत्रण केलं तर पिकाच्या पुढच्या स्थितीमध्ये योग्य राहील. पण मागच्या व्हिडिओमध्ये एक असं बोललो होतो की निओनिकोटीन गटातली औषधं परत परत वापरू नका. बऱ्याच शेतकरी निओनिकोटीन गटातली औषधं वापरली नाहीत किंवा असतील तर आजच्या स्थितीमध्ये मावा तुळतुळा फुलकिडा आणि पांढरी माशी याच्या चांगल्या प्रकारे नियंत्रण होण्यासाठी आपण एक दोन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की रासायनिक कीटकनाशकांचे जवळजवळ 5 ग्रुप आहेत. ऑर्गनोफॉस्फरस असेल निओनिकोटीन असेल फिनाइल ग्रुप असेल कार्बोमेट असेल नंतर तुमचं या इमामेक्टिनचा ग्रुप स्पेशल आहे. या अशा पद्धतीने जे ग्रुप आहेत हे जवळजवळ 6 ग्रुप आहे. या 5-6 ग्रुपमधून मागच्या वेळेला ज्यांनी इमिडाक्लोप्रिड वापरलेलं असेल त्या शेतकऱ्यांनी ह्यावेळेला ॲसिटामाप्राईड हा घटक किंवा हा कंटेंट हा मॉलिक्यूल पांढऱ्या माशीचं प्रभावीपणे नियंत्रण करतो किंवा चांगल्या प्रकारे नियंत्रण करतो असं सदृश्य स्वरूपात आजच्या स्थितीमध्ये तरी आहे. तर तुम्ही पुढचा एक साधारणतः 4 ते 5 फवाऱ्यांचं पुढचं भविष्यकालीन नियोजन ठेवून आजपासून जर आपण फवाऱ्यांची संख्या सॉरी फवाऱ्यांचं मॉलिक्यूल किंवा एकच औषध जर रिपीट केलं नाही तर चांगले रिझल्ट येतील. त्याच्याकरता ॲसिटामाप्राईड प्रति 15 लिटर पंपासाठी 10 ग्रॅम आणि ऑर्गनोफॉस्फरस जो ग्रुप बोललो मी त्याच्यामध्ये मोनोकोटोफॉस क्लोरोपायरीफॉस क्विनॉलफॉस प्रोफिनोफॉस हे कीटकनाशकं येतात. तर ह्या स्थितीमध्ये 20% क्लोरोपायरीफॉस प्लस ॲसिटामाप्राईड यांचा जर एक स्प्रे घेतला तर त्याचे रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळतील. तर आता ॲसिटामाप्राईड 10 ग्रॅम घेतल्यानंतर क्लोरोफायरीफॉसमध्ये 2 प्रकार मिळतात 50% आणि 20%.
तर 50% या स्थितीमध्ये घेऊ नका. 20% औषध द्या, 20% क्लोरोपायरीफॉस द्या. त्याचं प्रमाण फक्त 20 ते 25 ml ठेवा प्रतिपंप. 15 लिटर पंपासाठी 20 ते 25 ml, कारण कापसाची स्थिती अजून स्ट्रॉंग नाही. त्याच्याबरोबर पिकाला कणखरता यावी, पिकाला जास्तीत जास्त फळफांद्या फुटाव्यात आणि जास्तीत जास्त फळांच्या स्थितीमध्ये यावं म्हणून बायोजादू याचं साधारणतः 5 ते 7 ml याप्रमाणे 10 ml पर्यंत आपण बायोजादू घ्या. उत्कृष्ट प्रकारे जडतील. त्याच्याबरोबर सिलिकॉन बेस्ड स्टिकर घ्यायला विसरू नका औसाईटी. तर सिलिकॉन बेस्ड स्टिकरमुळे पानाच्या पेशीवाल किंवा ज्याला सेलवाल ज्याला म्हटलं जातं पेशीभित्तिका, मराठीमध्ये त्याचा पेशीभित्तिका हा विषय होतो. पेशीभित्तिका मजबूत होतात किंवा स्ट्रॉंग होतात किंवा जाड होतात, त्याच्यामुळे रस शोषक किडींना पानामध्ये सकिंग करण्यासाठी थोडा त्रास होतो. त्याच्यामुळे ह्या कॉम्बिनेशन जर योग्य प्रकारे फवारलं, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपल्याला 10 पंप लागत असले तर 12 पंप घ्या, 12 पंप लावा, पण युनिफॉर्मली प्रत्येक झाडाच्या प्रत्येक पाठवर कसं पडेल, म्हणजे डायरेक्टली किडीच्या अंगावरच कसं पडेल किंवा किडीच्या कार्यक्षेत्रामध्ये कसं पडेल या पद्धतीनं पहा, त्याचा जास्तीत जास्त रिझल्ट येईल. प्लस तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला पाणी जास्त जातं, औषध जास्त जातं आहे, पाणी जास्त जातं म्हणून औषध जास्त, असं जर होत असेल तर याचं प्रमाण 20% तुम्ही कमी करा. म्हणजे तुमचं औषध प्रति एकरी तेवढं जाईल, पण फक्त पाणी जास्त प्रमाणात होईल, म्हणजे त्याचा परिणाम प्रत्येक किडीच्या अंगावर किंवा प्रत्येक किडीच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचं औषध पोहोचेल आणि चांगल्या प्रकारे झडेल ते. त्याच्याकरता परत आहे का, ॲसिटामाप्राइड 10 ग्रॅम, क्लोरोपायरीफॉस 20 ते 25 ml 20 cc, बायोजादू 7 ते 10 ml, औसाईटी सिलिकॉन बेस्ड स्टिकर 5 ते 7 ml, या पद्धतीने जर आपण फवारणी केली तर उत्कृष्ट रिझल्ट तुमच्या रसशोषक किडीसाठी असतील. काही शंका असेल तर माझा नंबर आहे 88 88 01 03 67, या नंबरवर मला तुम्ही कॉल करून तुमची समस्या जर थोडक्यात सांगितली त्याचं समर्पकपणे उत्तर देण्याचं मी काम करेल. धन्यवाद. मी संजय चौधरी, बायोफ्री क्रॉप सोल्युशन जळगाव.